डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर किंवा डीबीए म्हणजे काय, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरचं काम काय असतं, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरची गरज काय आहे, त्याला किती पगार असतो, त्याच्या कामाचं स्वरूप काय असतं, कामाच्या वेळा काय असतात, आणि आपण कुठे कुठे अप्लाय करू शकतो किंवा कुठे कुठे काय संधी आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत डीबीए बद्दल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर पहिल्यांदाच आला असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी इथे माझ्या अनुभवानुसार जास्तीत जास्त चांगली माहिती कशी आपल्यापर्यंत आपल्या भाषेत, आपल्या मराठी भाषेत पोहोचवता येईल, हा माझा छोटासा प्रयत्न आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पहिला शब्द कोणता येतो, तर डेटाबेस. तर आपल्याला सर्वात प्रथम डेटाबेस म्हणजे काय ते नक्की समजून घ्यावं लागेल. आता काय होतं ना, की जेव्हा तुम्ही काही कॉलेजेस, जेव्हा तुम्ही शिक्षण घेत असतात, जसं की बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा बीसीएस, बीसीए, एमसीए, ह्या हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला समजतं की तुम्हाला काही विषय असतात डेटाबेस रिलेटेड. पण जे नॉन आयटी रिलेटेड विषय घेतात किंवा जे नॉन आयटी रिलेटेड लोक असतात त्यांना डेटाबेस म्हणजे नेमकं लगेच कळत नाही. तर साध्या सिम्पल भाषेमध्ये जर आपण बघितलं तर आपण एखादा एक्झाम्पल घेऊया, म्हणजे बँकेचं जर एक्झाम्पल घेतलं. आता बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा कम्प्युटर्स नव्हते तेव्हा जेव्हा बँका ऑपरेट करत होत्या तेव्हा त्यांचं काम काय असायचं, की जे काही अकाउंट्स असतील बँकेमध्ये त्या अकाउंटचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे, आणि ते काय करायचे मग तेव्हा आपलं मॅन्युअली एंट्री करायची, त्यांच्याकडे रजिस्टर असायचे, त्या रजिस्टरमध्ये ते एंट्री करायची, म्हणजे कुणी किती पैसे टाकले, कुणी किती पैसे काढले अकाउंटमधनं, ते सर्व गोष्टी ते रजिस्टरवर मेंटेन करायचे. हे काम त्या अकाउंटंटचं असायचं त्या बँकेतले. तर हे झालं जेव्हा कम्प्युटर्स नव्हते तेव्हा. पण जसे जसे कम्प्युटर टेक्नॉलॉजी आली, जेव्हा सॉफ्टवेअर्स डेव्हलप करण्याची वेळ आली बँकेला, तर तेव्हा जे काय ते रजिस्टरवर किंवा जे मॅन्युअली हाताने लिहून जे मेंटेन करत होते ते कुठेतरी सेव्ह करण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा गरज पडली डेटाबेसची. तर डेटाबेस म्हणजे कलेक्शन ऑफ स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन ऑफ अ डेटा टिपिकली स्टोर्ड इलेक्ट्रॉनिकली इन अ कम्प्युटर सिस्टम. हे एक साधं ऑफिशियल डेफिनेशन म्हणता येईल की डेटाबेस म्हणजे काय, परंतु मी जसं एक्झाम्पल दिलं की जो काय डेटा आहे, कस्टमरचा इन्फॉर्मेशन आहे, बँक डिटेल्स जे इन्फॉर्मेशन आहे बँक अकाउंटचे, ते सर्व काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणजे कम्प्युटरच्या सिस्टममध्ये स्टोअर करण्याची जेव्हा गरज पडते तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला गरज पडते त्याची, डेटाबेस. त्यामुळे डेटाबेस ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट जेव्हा आली तेव्हा हे डेटाबेस हा डेटा स्टोअर कुठे करायचा, म्हणजे काय कशासाठी कसा करायचा. आता पहिली गोष्ट होती जेव्हा की एक्सेल मध्ये करायची काही लोक, म्हणजे जी एंट्री ते वहीवर करायचे ते एक्सेल मध्ये करायचे. हे एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहे की जिथे आपण डेटा स्टोअर करतो, पण एक्सेलला काही लिमिटेशन आहे. त्यामुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजी कोणी रिसर्च करत राहिलं की हा डेटा कसा स्टोअर करता येईल. त्यानंतर मग एक रिलेशनल डेटाबेस सिस्टम म्हणून आली, की जिथे वेगवेगळे टेबल बनवले जातील आणि त्या टेबलमध्ये हे पूर्ण इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाईल असं ठरवलं. आणि त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आले. मग सॉफ्टवेअर्स कोणते कोणते आले, मग तुम्ही हे तर बघू शकता की ओरॅकल आहे, एसक्यूएल सर्व्हर आहे, DB2 आहे, मायक्रोसॉफ्टचं अझुर आहे, माय एसक्यूएल आहे, मॉंगो डीबी आहे, असे बरेचसे सॉफ्टवेअर्स टूल्स आले जिथे की हे डेटा स्टोअर करता येईल. कारण की ऍज अ बॅक एंड, म्हणजे जेव्हा सॉफ्टवेअर, आता बँकेचं एक्झाम्पल झालं तर बँकेला जो अकाउंटंट असतो तो कम्प्युटर स्क्रीनवर काही स्क्रीन डेटा दिसत असतो त्याला, त्या डेटामध्ये तो एंट्री करणार ऍज अ डेटा एंट्री म्हणून, आणि ती डेटा कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे ना बॅक एंडला, मग तो डेटाबेस मध्ये स्टोअर होणार. त्यासाठी हे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहे. म्हणजे जो काही डेटा आहे कस्टमरचा डेटा आहे तो ह्या अशा डेटाबेस मध्ये स्टोअर केला जातो. आता एवढे सारे डेटाबेस सॉफ्टवेअर्स आले, म्हणजे हे काही टूल्स आले वेगवेगळे, आले ओरॅकल, आले मायक्रोसॉफ्ट, म्हणजे आता हे काम एकच असतं या सर्व टेक्नॉलॉजीचं. पण फरक काय असतो ना, प्रत्येक कंपनीमध्ये थोडंफार फीचर्स कमी जास्त असतात, म्हणजे हे एकमेकाला स्पर्धाच करत असतात. परंतु प्रत्येक कंपनी एकच सॉफ्टवेअर यूज करेल असं काही नाही. काही कंपन्या मायक्रोसॉफ्टचा यूज करतात, काही कंपन्या ओरॅकलचा यूज करतात, काही कंपन्या IBMचा यूज करतात, असे बरेचसे वेगवेगळे यूज करू शकतात. आता जेव्हा आपण हे डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करतो तेव्हा बरेचसे काम असतात, जसे की तो डेटाबेस क्रिएट कसा करायचा, क्रिएट करायचा, सर्व्हरचं इन्स्टॉलेशन करायचं, डेटाबेस मेंटेन करायचा आहे, डेटाबेसचा बॅकअप घ्यायचा आहे, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन करायचं आहे, युजर असतात वेगवेगळे, युजर्स असतात त्यांचे ग्रुप्स असतात, ते ग्रुप क्रिएट करायचे, त्यांना सिक्युरिटी द्यायची, कोणी कोणाला डेटा दिसला पाहिजे, कोणाला नाही दिसला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात.
त्या करायचं. डेटा सेफ्टी म्हणजे डेटा सेक्युअर पण राहायला पाहिजे, तो कुठल्या व्हायरसने डॅमेज नाही केला पाहिजे किंवा कुणी हॅक पण नाही केला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. हे मेंटेन करण्याचं काम ह्या टूलमध्ये करणं गरजेचं असतं. म्हणजे हे जे काय आहे ना, सर्व्हर इन्स्टॉलेशन, क्रिएशन, मेंटेनन्स, ह्या सर्व गोष्टी करण्याचं काम कोण करतं? तर अशी एक व्यक्ती जी म्हणजे DBA, म्हणजे ह्या सर्व गोष्टी करण्याचं काम कोण करतात? डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स. मग त्यांना नाव दिलं गेलं की डेटाबेस म्हणजे डेटाबेसचं टेक्नॉलॉजी, आणि ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे काय तर व्यवस्थापक. आपण जर आपण मराठी भाषेत जर म्हटलं, व्यवस्थापकाचं काम काय असतं? सर्व गोष्टी मॅनेज करायचं. म्हणजे एखादा जनरल एक्झाम्पल जरी घेतलं, नॉन कम्प्युटर रिलेटेड तरी तरी तुम्ही तिथं जो मॅनेजर असतो किंवा जो व्यवस्थापक असतो, तो त्याचं काम काय असतं की सर्व गोष्टी एंड टू एंड व्यवस्थित चालताय का नाही ते बघण्याचं काम मॅनेजरचं असतं त्या, किंवा व्यवस्थापकाचं असतं. तर तसंच काम इथं डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर करतात. म्हणजे हे सर्व काम आहे ना, की जे काय आहे ते डेटाबेस व्यवस्थित चालणे, म्हणजे तो डाऊन नाही झाला पाहिजे, म्हणजे तो शटडाऊन नाही झाला पाहिजे. नेहमी त्यांनी जेव्हा युजरला डेटा पाहिजे तेव्हा तो डेटा मिळाला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. हे सर्व कामं डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर करतात, आणि इथेच खरी गरज त्यांची आहे. आता तुम्हाला समजलं की डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशनची गरज काय आहे, कारण की जो काही डेटा आहे तो स्टेबल ठेवायचा आहे, सिक्युअर ठेवायचा आहे, काही प्लॅनिंग करायचं असेल, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन करायचं असेल. काही डेटाबेस खूपच स्लो असतात, ते थोडे फास्ट चालतील कसे, ह्या सर्व गोष्टी बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या सर्व गोष्टी करण्याचं काम हे डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हे करतात. आणि ही गरज तुम्हाला समजली पाहिजे की जिथे जिथे हे सॉफ्टवेअर्स आहे, जिथे जिथे डेटाबेसेस आहे ऍज अ बॅकएंडला, तिथे डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरची गरज असते. म्हणजे एखादं छोटंसं सॉफ्टवेअर जर घेतलं, लेट से की 1000 कस्टमरचं, 1000 युजरचं एक सॉफ्टवेअर आहे, तिथं एखादा डेटाबेस आहे, तिथं तर ॲटलीस्ट एक एक किंवा 2 DBA तर पाहिजेच, की जे कामं करू शकतील त्या पूर्ण डेटाबेस मेंटेन करण्याचं. आता हे झालं डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर बद्दल. आता आपल्याला नेमकं स्किल कोणते लागतील किंवा काय शिकावं लागतील लागेल यासाठी डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरसाठी? तर पहिली गोष्ट आपल्याला काय पाहिजे की कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुम्हाला जर डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरचं काम करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या लोकांशी कम्युनिकेट करावं लागतं. म्हणजे डेव्हलपर लोक असतात, म्हणजे जे ॲक्च्युअल कोडिंग करतात ना, त्यांच्याशी इंटरॅक्ट करावं लागतं. जे टॉप लेवलचे लिडर लोक असतात, म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह लोक असतात, त्यांना त्यांच्याशी कधी कधी इंटरॅक्ट करावं लागतं. त्यांना पण, किंवा प्रोजेक्ट मॅनेजर असतात, प्रोजेक्ट लिडर असतात, त्यांच्याशी पण इंटरॅक्ट करावं लागतं. आणि मग त्यासाठी आपलं तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जे काय बोललाय ते व्यवस्थित समजून सांगता आलं पाहिजे, तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकतात ते पण गरजेचं आहे. दुसरी गोष्ट प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे आता हे जेव्हा काही काही प्रॉब्लेम येतात सिस्टममध्ये, तुम्ही तुमचे ते प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचे, कसा सॉल्व्ह करू शकतो, त्याच्यावर सोल्युशन द्यायचं, ह्या गोष्टी करण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्विंग हे तुमच्याकडे स्किल पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती SQL. SQL म्हणजे काय? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. म्हणजे ह्या डेटाबेसमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला त्याची भाषा येणं गरजेचं आहे. पण एक ॲज अ प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहे, जशा बाकीच्या जावा किंवा C++, त्यानंतर Microsoft.NET, ह्या जशा कोडिंग लँग्वेज आहे त्यांच्यापेक्षा ही वेगळी असते. ही स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज असते. हे काय करतात की जे डेटाबेसमध्ये आहे ना जो डेटा, त्याच्याशी कम्युनिकेट करण्याचं काम हे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज किंवा SQL करू शकतात. तुम्हाला शिकायचं असेल तर ऑनलाईन भरपूर मटेरियल अवेलेबल आहे SQL शिकण्यासाठी. त्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला लागणार आहे की बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ विंडोज ऑपरेटिंग सिस्टम किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, ज्या काही ऑपरेटिंग सिस्टम आहे, म्हणजे की कसे चालतात वगैरे, कारण ते तुम्हाला लागणार आहे. इन्स्टॉलेशन कसं करायचं, सर्व्हरचं कॉन्फिग्रेशन कसं करायचं, ह्या गोष्टी असतात, त्यामुळे तुम्हाला त्या विंडोजच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. डेटाबेस डिझाईन थेअरी थोडंफार, डेटाबेस कसे चालतात, ते कसे डिझाईन करायचे, म्हणजे किती टेबल असायला पाहिजे, किती स्कीमा असायला पाहिजे, ह्या गोष्टी सर्व काही तुम्हाला जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये शिकशाल तेव्हा डेटाबेस डिझाईन थिअरी म्हणतो आपण, किंवा त्याचं आर्किटेक्चर म्हणतो ना, त्याबद्दल थोडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट, DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. एक DBMS म्हणून एक, बऱ्याचशा जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा एक सब्जेक्टच असतो DBMS मध्ये, वेगवेगळे टेबल्स कसे करायचे, स्कीमास काय असतात, डेटा कसा इन्सर्ट करायचा, डेटा कसा रिट्रीव्ह करायचा, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या त्याचं नॉलेज असलेलं पण एक
चांगला आहे. तर ह्या गोष्टी आहे, जनरल गोष्टी आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट एसक्यूएल इज इम्पॉर्टंट. एसक्यूएल खूप महत्त्वाचं आहे इथे, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज ते तुम्ही शिकणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही तिथून सुरुवात करू शकता. आता आपण रिस्पॉन्सिबिलिटी बघू डीबीएच्या काय असतात, की जबाबदारी काय असतात. तर पहिली गोष्ट की डेटाबेस सर्व्हर्स हे अवेलेबल ठेवायचं काम, म्हणजे ते कधीही डाऊन नाही झाले पाहिजे, म्हणजे अप अँड रनिंगच पाहिजे. कारण काय असतं ना, की आता सपोज बँकेचं सॉफ्टवेअर आहे, बँकेचं सॉफ्टवेअर जवळपास 24 24 तास वापरलं जातं, कोणी पण कधी पण ऑनलाईन लॉग इन करू शकतं, आणि त्यांना त्यांच्या कस्टमरची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, त्यांच्या पर्टिक्युलर अकाउंटची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर ती रिट्रीव्ह झाली पाहिजे. आणि हे डेटा कुठे स्टोअर असतो, तो डेटाबेस मध्ये स्टोअर असतो. मग ह्या डेटाबेस मधून डेटा रिट्रीव करण्यासाठी हे सर्व्हर नेहमी चालू पाहिजे, म्हणजे ते अवेलेबल पाहिजे. म्हणजे जर ते अवेलेबल नसतील, तर मग तो जो कस्टमरला डेटा पाहिजे तो भेटणार नाही. त्यासाठी हे पहिली जबाबदारी एक आहे की डेटाबेस अवेलेबिलिटी. दुसरी जबाबदारी काय आहे, डेटाबेसचं बॅकअप. म्हणजे काय होतं ना, की सगळा डेटा काय एकाच ठिकाणी फक्त डेटाबेस राहू मध्ये राहू शकत नाही, कधी काही प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यासाठी बॅकअप घेणं गरजेचं आहे. म्हणजे आठवड्यातून एक दिवस बॅकअप घेतला पाहिजे, किंवा महिन्यातून एक दिवस बॅकअप घेतला पाहिजे, जशी कंपनी डिसाईड करेल त्यानुसार डेटाबेसचा बॅकअप घेणं हे पण एक जबाबदारी आहे. इन्स्टॉलेशन ऑफ डेटाबेस सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर जे असतात ना, ते इन्स्टॉल करायचं काम पण डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरचं असतं. डेटाबेस रिस्टोअर, म्हणजे काय झालं ना, की एखादा डेटाबेस क्रॅश झाला किंवा काही प्रॉब्लेम आला, हॅक झाला, तर रिस्टोअर करायचं काम, बऱ्याचशा गोष्टी असतात त्या रिस्टोअर करायचं काम डीबीए करतात. डेटाबेस डिझाईन, म्हणजे डिझाईन करण्याचं काम, म्हणजे ते म्हटलं ना की पूर्ण आर्किटेक्चर वाईज कसं डिझाईन करायचं, किती टेबल असायला पाहिजे, त्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या करायचं. डेटा मुवमेंट एका सर्व्हर मधून दुसऱ्या सर्व्हर मध्ये डेटा कॉपी करायचा असेल, कसा मूव्ह करायचा असेल, तर त्या गोष्टी येणं गरजेचं आहे. डेटाबेस अपग्रेड, नवीन नवीन सॉफ्टवेअर अपग्रेड होत असतात. म्हणजे हे टूल जर आहे ओरॅकलचं, जर तुम्ही डेटाबेस टेक्नॉलॉजी युज करताय, तर ओरॅकलने जर काही अपग्रेड केलं तर ते तुम्हाला ते सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याची जबाबदारी असते. डेटाबेस सेक्युरिटी, सेक्युरिटी खूप महत्वाची असते, कारण की डेटा खूप सेन्सिटिव्ह असतो. कस्टमरचा डेटा जर बँकेचा जर म्हटला तर तो खूप सेन्सिटिव्ह असतो, प्रत्येकाचा अकाउंट नंबर आणि त्याचे डिटेल्स असतात त्यात, ते खूप कॉन्फिडेन्शियल असतात, त्यामुळे ते सेक्युअर करण्याचं काम डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरचं असतं. कॅपॅसिटी प्लॅनिंग, सर्व्हरला किती मेमरी लागणार, त्याचं स्टोरेज साईज किती पाहिजे, ह्या सर्व गोष्टी असतात जे कॅपॅसिटी प्लॅनिंग म्हणतो, ते करणं एक जबाबदारी आहे. डीबीएची डेटाबेस मॉनिटर करायचा आहे, तो मॉनिटर कसं करत राहील, म्हणजे कसं परफॉर्मन्स करता, स्लो आहे का फास्ट आहे का, त्या गोष्टी करणं गरजेचं असतं. काही एरर आले त्याचा लॉग रिव्ह्यू करायचा, ह्या गोष्टी सर्व गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटीज आहे डीबीएच्या. आता पुढची गोष्ट आपण बघूया, की पगार किती भेटतो डीबीए लोकांना. तर जे ज्युनियर डेव्हलपर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, म्हणजे तुम्ही कॉलेज केलं आहे, काही फ्रेश म्हणजे काही एक्सपिरियन्स नाही आहे तुम्हाला, पण तुम्ही काही कोर्सेस केले आणि त्यानंतर तुम्ही कुठेतरी ॲज अ डीबीए म्हणून जॉईन झाले, तर जवळपास 4 ते 5 लाखापर्यंत पॅकेज असू शकतं. नंतर जर तुम्ही थोडेफार सिनियर झाले तर तुम्हाला एक 10 12 लाखापर्यंत, जसं जसं एक्सपिरियन्स होऊ तसं तसं पॅकेज वाढत राहील. आणि ह्या गोष्टी कसं असतं ना, की आपल्याला थोडंफार नवीन नवीन शिकत राहावं लागतं ह्या डेटाबेस टेक्नॉलॉजीमध्ये पण, आणि त्या गोष्टी आपण जर शिकत राहिलो तर ते तुम्हाला पगार त्याप्रमाणे पण वाढत राहील. फक्त हे एक जनरल आहे की ज्युनियरला जर 4 5 लाखाचं पॅकेज आणि जरा सिनियर असेल तर 9 10 लाखाचं पॅकेज, हे की स्टँडर्ड भेटू शकतं, तर हे समजणं गरजेचं आहे. आता एक वर्क टायमिंग्स काय असतो या लोकांचा, की म्हणजे कामाची वेळ काय असते. आता तुम्ही जर विचार केला की डेटाबेस जर 24 तास अवेलेबल ठेवायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल ना, तुमच्या कामाची वेळ एकच नसू शकते. म्हणजे मी बरेचसे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर लोक बघितलेले, की जे 24/7 रोटेटिंग शिफ्टमध्ये काम करतात. म्हणजे कसं, की 8 दिवस तुम्ही मॉर्निंग शिफ्टला असाल, नंतर पुढचे 8 दिवस नाईट शिफ्टला असाल, किंवा त्याच्या अगोदर नंतरच्या शिफ्टला सेकंड शिफ्टमध्ये पण असू शकतात, 2 ते 11 वगैरे असं रोटेटिंग होत असतं. कारण की काय असतं ना, की डेटाबेस मध्ये कधीही काही प्रॉब्लेम आला तरी कोणीतरी एक माणूस पाहिजे तिथे, जो ते इश्यूज किंवा जे प्रॉब्लेम आलेले ते सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी हे लोक काय असतात ना, की जिथं एक डेटाबेस मेंटेन करायचं आहे तिथं 3 लोक ठेवू शकतात. कारण की एक मॉर्निंग शिफ्ट मध्ये काम करेल, दुसरा एक सेकंड शिफ्ट मध्ये काम करेल, आणि तिसरा एक नाईट शिफ्ट मध्ये काम करेल. असे त्यांना 24/7 म्हणजे दिवस 7 दिवस आठवड्यात 7 दिवस 24 तास त्यांना अवेलेबिलिटी पाहिजे. त्यामुळे ही गरज आहे, जिथे जिथे डेटाबेस आहे
तिथं असे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर लागतात. म्हणजे तुम्हाला असं कामाचं फिक्स टायमिंग नसणार आहे, कधी नाईट शिफ्ट, कधी डे, कधी मॉर्निंग, अशा बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. त्यामुळे जनरली ह्या लोकांचं टायमिंग असं रेग्युलर नसतंय की गेले 9 ला आले 5 ला, असं नसतंय. हे चेंज होत राहत आहे. आणि कधी कॉल आला शनिवार रविवार वगैरे सुट्टीच्या दिवशी वगैरे, तर मे बी कुणी अवेलेबल नसेल तर तुम्हाला ते सॉल्व करावं लागतात. तर अशा बऱ्याच पद्धतीने हे कामाचं स्वरूप असतं, हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण जरा एखादं जॉब डिस्क्रिप्शन बघू की जिथे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरला नेमकं काय एक्सपेक्ट असतं. आता इथे एक नोकरी डॉट कॉम वर मी एक सर्च कर केलंय डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर फ्रेशरसाठी. आणि आता तुम्ही इथे जेव्हा बघशाल की इथे 0 to 5 वर्षाचा एक्सपिरियन्स एक्सपेक्ट करताय आणि DBA रोल फॉर क्लायंट इन पुणे. आणि आता यात तुम्ही डिटेल बघू शकता की याच्यात काय असतंय. तर तुम्ही जेव्हा जॉब डिस्क्रिप्शन बघतात तर तिथे बघू शकता की आयडेंटिफाईंग रिमिंग लॉकिंग अँड ब्लॉकिंग सेशन, स्ट्रॉंग नॉलेज ऑफ रायटिंग SQL क्वेरीज अँड जॉईन्स, टेबल इंडेक्स, पार्टिशनिंग, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. अंडरस्टँडिंग एक्झिक्युशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ प्लॅन फिक्स, बऱ्याचशा गोष्टी आहे की जिथं की इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉम्प्रेशन, इंडेक्स रिबिल्डिंग, कॉन्फिगरिंग आर्मी अँड बॅक्स, अशा गोष्टी असतात. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरी एक अदर डिटेल काय की द कॅन्डिडेट शुड बी रेडी टू वर्क इन शिफ्ट, म्हणजे शिफ्टमध्ये काम असतं. हे तुम्हाला सांगितलं ना की रोटेटिंग शिफ्ट वगैरे असतात आणि ऑफिसमधूनच काम करावं लागतात, 6 दिवस काम असतात आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहे. तर ह्या हे आहे जॉब डिस्क्रिप्शन. मग ह्या जॉब डिस्क्रिप्शन नुसार तुम्हाला तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह करावं लागेल, तुम्हाला ते नॉलेज घ्यावं लागेल आणि त्यानुसार आपण अप्लाय करू शकतो. जर आपण आणि आणि थोडं सिनियर लेवलचं मग आपण बघितलं की लेट से की 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, तर जॉब बघितले आपण 5 वर्ष, तर आपण बघू शकतो की इथं आता इथं एक अजूर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर 3 to 6 years, 3 to 6 years, 5 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इथे बघूया. एक्झा डेटा DMA DBA. तर इथे तुम्ही बघू शकता की आता इथं पॅकेज तुम्ही बघू शकता ते 20 ते 35 लाखाचं, म्हणजे जवळपास 10 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा 5 वर्षाच्या पुढचा एक्सपिरियन्स आहे, तर 20 पासून चालू होते पॅकेज आणि 35 लाखापर्यंत आहे. तर अशा पद्धतीने आणि मग त्यात बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे थोडा एक्सपिरियन्स झाला की चांगले पॅकेजेस पण भेटू शकतात. सर्व काही हे तुमच्या स्किलवर आहे आणि तुम्ही किती तुम्हाला म्हणजे व्हॅल्युएबल करतात, म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला तुम्ही किती चांगल्या व्हॅल्यू देऊ शकतात, किती तुमचं त्यांच्यासाठी कसं चांगलं काम करू शकतात ते पाहणं गरजेचं आहे. त्यानुसार तुमचं पॅकेज राहील. तर आता एक पुढचा प्रश्न की DBA तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. तर आता काय कसं होतं ना की तुम्हाला DBA बद्दल पूर्ण माहिती झाल्यानंतर तुम्हाला समजलं की त्यांचं कामाचं स्वरूप काय असतं. जर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल, तुम्हाला त्याबद्दल आवड असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी जाऊ शकतात. परंतु ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः थोडं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही सर्च करा, युट्यूबवर जा, जिथे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर कसं काम करतात, डेटाबेस सर्व्हर कसे इन्स्टॉल करतात, काही व्हिडिओज असतात की जे तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतात की कसं करतात, थोडंफार शिका. आणि कसं असतं ना, काही लोकांना किंवा काही मुलांना ऍक्च्युली कोडिंगमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो, म्हणजे जे म्हणतो ना आपण की सी, C++, जावा, ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो, त्यांना ते अवघड जातं. तर ते लोक काय करतात ना, हे SQL क्वेरीज पण आहे ना किंवा डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, ह्या काइंड ऑफ लोक शिकू शकतात. आणि त्यानंतर ह्या याच्यात मग सर्व्हर मेंटेनन्स असतात, कॉन्फिगरेशन वगैरे असतात, ह्या गोष्टी ते करू शकतात. आता बरेच काय होतं ना की माझा एक मित्र आहे जो कॉलेजमध्ये काही चांगला नव्हता, म्हणजे त्याने फक्त कसा तरी पास झाला आणि प्रोग्रॅमिंग वगैरे त्याला काहीच येत नव्हतं, तरी पण शेवटी जेव्हा त्यांनी कॉलेज पास आउट झाल्यानंतर एक कोर्स केला DBAचा, आणि तिथे फक्त त्याने जो काय जे काय एक डेटाबेस सॉफ्टवेअरचं त्या सॉफ्टवेअर बद्दल शिकला चांगला आणि सर्टिफिकेशन वगैरे केलं. आता त्याला कोडिंग तर काही करायची नव्हती, त्यामुळे तो एक DBA म्हणून कुठेतरी लागला, एका छोट्या कंपनीत, नंतर एका मोठ्या कंपनीत लागला आणि नंतर तो US गेलेला. आता बऱ्याच वर्षापासून तो US तिकडेच काम करतोय. परंतु त्याने एवढं काय तो असा खूप हुशार पण नव्हता आपण म्हणतो तसा, परंतु त्याने ते पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी शिकली आणि तो तिकडे गेला. तर तुम्ही त्या दृष्टीने पण विचार करा, ज्यांना कोणाला असं काही खूपच त्या म्हणजे प्रोग्रॅमिंग मध्ये जायचं नाही, खूपच ते जर हे होत असेल तर तुम्ही हा एक विचार करू शकतात. परंतु तुम्ही चांगला विचार करणं गरजेचं आहे, तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते.
आता जर तुम्ही ठरवलं की आता हा मला डीबीएस शिकायचं, तर आपल्याला कुठे आणि कसं शिकता येईल? तर पहिली गोष्ट तो की तुम्हाला डेटाबेस इन्स्टॉलेशन कसं करायचं ते शिकणं गरजेचं आहे. तर तुम्हाला एखादे तुमच्या लॅपटॉप असेल तुमच्याकडे, तर तुम्ही डेटाबेस इन्स्टॉल कसा करतात, कॉन्फिगर कसा करतात ते शिकू शकता ऑनलाईन सर्च करून काही व्हिडिओज. दुसरी गोष्ट तुम्ही एसक्यूएल शिकायला चालू करा. एसक्यूएल ही खूपच फाउंडेशन लँग्वेज आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की पाया सगळीकडे कोणत्याही टेक्नॉलॉजी, जर एसक्यूएल शिकले तर तुम्ही कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतात. त्यासाठी एसक्यूएल शिकणे गरजेचं आहे आणि डीबीएसाठी तर ते मस्ट आहे, तुम्ही एसक्यूएल करू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डेटाबेस कन्सेप्ट. म्हणजे डेटाबेस कन्सेप्ट म्हणजे जे म्हटलं ना मी की डेटाबेस काय असतो त्या गोष्टीबद्दल, नेमकं डेटाबेसमध्ये एक टेबल काय असतात, त्या टेबलमध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा, डेटा रिट्रीव्ह कसं करायचा, डेटा डिलीट कसं करायचा, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या डेटाबेसचे कन्सेप्ट जाणून घ्या आणि नंतर प्रॅक्टिस करा. आणि मी काही तुम्हाला इथे व्हिडिओ लिंक देत आहे जिथे की डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर बद्दल पूर्ण कोर्सेस आहे, युडेमीचे कोर्सेस आहे. 400-500 रुपयात कोर्सेस असतात, पण पूर्ण एंड टू एंड प्रॅक्टिकल कोर्सेस असतात. आणि हे कोर्सेस खूप चांगले असतात कारण की इथे काही इंडस्ट्री एक्सपर्टचे जे लोक असतात ना की ज्यांनी बरेच वर्ष काम केले, ते लोक कोर्स क्रिएट करत असतात आणि ते इथे तुमचं त्यांचं नॉलेज शेअर करत असतात आणि त्या खूप हेल्पफुल असतात. ते तुम्ही करू शकतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जर सुरुवात करायचं असेल तर तुम्ही एसक्यूएल पासून चालू करा, थोडंफार डेटाबेस रिलेटेड कोर्सेस करा. ते गोष्टी मी खाली देत आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ते तुम्ही नक्की बघा. शेवटचा एकच पॉइंट की डेटाबेस डेव्हलपर वेगळे असतात, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर वेगळे असतात. डेव्हलपर ऍक्च्युअली प्रोग्रॅमिंग लिहिण्याचं काम करतात, एसक्यूएल क्वेरीज असतात त्याच्यात, पण थोडं ते प्रोग्रॅमिंग साईडकडे असतात आणि डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर सर्व्हर साईडला असतात. त्यामुळे हे महत्व समजणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे सर्व माहिती दिलेली आहे. जरी तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला समजत नसेल की डीबीए तुमच्यासाठी चांगला आहे की नाही, तुम्ही मला विचारू शकतात. मी तुम्हाला जसं शक्य होईल तसं मी मार्गदर्शन करू शकतो. तर आशा आहे मी काय जी काही इन्फॉर्मेशन इथं सांगितलेलं आहे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर बद्दल ती तुम्हाला समजली असेल. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.